नमस्कार. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी कापूस आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधत नुकसानीचा आढावा देखील घेतला. दरम्यान यावेळी त्यांनी ई पीक पाहणीवरती टीका करत शेतकऱ्यांना भरावा लागत असलेला फॉर्म स्पर्धा परीक्षेतील फॉर्म सारखाच असल्याचं म्हटलं आहे. तर हा ई पीक पाहणीचं ऍप भरण्यासाठी शेतकऱ्यांना ट्यूशन क्लास लावावा लागेल असं म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली आहे. यावेळी एका मोसंबी उत्पादक शेतकऱ्याला अश्रू अनावर झाल्याचं देखील बघायला मिळालं. तर यावेळी एका शेतकऱ्याने ठाकरे, दानवे आणि संजय राऊतांचं कौतुक करत आदित्य ठाकरेंशी संवाद साधला. यावेळी या शेतकऱ्याने शिंदे सरकारच्या ढिसाळ कारभाराकडे लक्ष वेधलं. बोलणारे तुम्ही ते राऊत साहेब, आदित्य ठाकरे साहेब, उद्धव ठाकरे साहेब, दानवे साहेब, आम्ही हाय लेवलला आम्ही पाहतो. तुम्ही तळागाळात लोकांची बाजू घेता आणि 100% तुम्ही आपू नका. आमच्या लोकांना न्याय द्या, सामान्य शेतकऱ्याला न्याय द्या, नाही तर शेतकरी हा बंद होणार आहे. शेती तुम्हाला लिहून घ्या की 10 वर्ष जर एका शेतकऱ्याने शेती केली अशा पद्धतीने नियोजन ठेवलं तर माझ्या मते मागच्या वर्षी तर आमचे हरभरे गेले. पण काही सरकारकडून मदत वगैरे नाही? आम्हाला विमा आला नाही. 20-30 लोकांना पीक गेली, बाकीच्या लोकांची झालीच नाही, करता येत नाही. आणि विमा कंपनी कुठची इथे विमावाले आले नाही, आम्हाला दुष्काळ अनुदान आले नाही. दुसरी गोष्ट ते महात्मा फुले रेग्युलर वाल्याला म्हणते 50,000 देतो, ते याद्या पाठले ते मयत लोकांचे याद्या पाठले. पीएम किसान योजनेतून काय आलं? पीएम किसान योजनेचे आले ते 1,000-2,000 काय होते साहेब, आमचे लाखांना नुकसान होऊ राहिले. आम्ही कसे लग्न करा? आम्ही कसे घर? काही लोकांना खायला सुद्धा नाही. जेवणा शिवसैनिक आपला अत्यंत सपरी माणूस वाढला. शेवाल जागांनी कुठे ठेवा?